कोरोना व्हायरस महामारीमुळे आज संपूर्ण जग मृत्यूच्या सावटाखाली आहे. या विषाणूंचा प्रसार व लागण होणे यासाठी अनेक पर्याय अवलंबले जात आहेत. संपूर्ण देश आज टाळेबंद झाला असून या सर्व यंत्रणा राबवण्यासाठी शासकीय यंत्रणा सतत काम करीत आहे. यामध्ये पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिकेचे आरोग्य प्रशासन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वैद्यकीय विभाग. अशा मध्ये पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताचा फारच अतिरिक्त ताण पडताना दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विषयक अनेक समस्या निर्माण होऊ नये यासाठी आज प्रसार माध्यमे, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, डिजिटल मीडिया हे सर्व क्षेत्रातील पत्रकार देखील प्रत्येक सेकंदाचे अपडेट मिळेल त्या माध्यमातून सत्य माहिती व शासनाच्या विविध रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती, जनहितार्थ आदेश, सूचना आदी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. याचे नैतिक कर्तव्य या भावनेतून सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर स्वप्नील पटेल यांनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे पोलीस व पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी करून वैद्यकीय क्षेत्रात अभिनव उपक्रम निर्माण केला. आज पोलीस प्रशासन व पत्रकार यांची शुगर, बीपी, ECG चेक करण्यात येऊन त्यांच्या विविध समस्यांवर योग्य ते उपचार लिहून डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या स्टाफ सोबत आरोग्य तपासणीसाठी मेडिकल विभागाचे शरद मराठे, गौरव चौधरी, संजय पाटील आदी स्नेहींनी परिश्रम घेतले.